आणि याच्यावरच गुजरण होते आपल्या माणसांची आणि त्याच्यामुळे मी यांचं दुःख नक्कीच समजू शकते आणि मला खरंच आनंद होतोय की मी परत यांच्यासोबत शेतामध्ये उतरले आणि भात लावणीचा आनंद घेते. इकडे लाईट नाही गेल्या 7-8 दिवसापासून, भाताच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे, प्रचंड पाऊस झालेला आहे, तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, काय सांगाल? वाणी साहेब, परिस्थिती खरंच खूप भयानक आहे, कारण आदिवासी भागामध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे पोहोचल्यात पण त्यांचं कुठेतरी खंड पडल्यावर जी जीवनव्यवस्था आहे ती कशी विस्कळीत होऊन जाते पूर्ण. कारण आता शेतामध्ये उतरलो तर मावशी म्हणतो आम्हाला लाईट नाही आहे, आम्हाला पीठ दळायचा विचार करतो की कसं काय पिठाचा प्रॉब्लेम पीठ कसं काय दळणार, या सगळ्या गोष्टी म्हणजे अडचणी वाढतच जातात आहे. पण आता आपल्यासोबत MSCBचे साहेब आले आहेत, ते म्हणाले की 2 तासात लाईट येणार आहे, त्याच्यामुळे मला इथे आल्यावर एक चांगली गोष्ट येईल की इथे पावडर लाईट म्हणाले 2 तासात काम होणार आहे, त्यामुळे मला तर आनंद वाटतो या गोष्टीचा. आदाराची भूमिका आहे, आज नुकसान भरपाई भेटणारे म्हणजे त्या कुटुंबाला या निमित्ताने शासनाच्या निमित्ताने आधार भेटतो, त्यामुळे सर्व प्रशासनाला सर्व कृषी अधिकारी असतील तलाठी भाऊ साहेब असेल त्यांना विनंती आहे का पंचनामे हे स्वच्छ तऱ्हेने करा, प्रामाणिकपणे करा. मोर बघा असं मोर बघ ना कुसुम पाळण्यात 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 पाळण्यात.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।